नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला मसूर पुलाव करून दाखवणार आहे, तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। मी इथे 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। ह्या वाटीनी 2 वाटी मी तांदूळ घेतला आहे आणि ह्याच वाटीनी 1 वाटी मी भिजवलेले मसूर घेतलेले आहेत। मसूर मी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। 2 मिडीयम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले, 2 मिडीयम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी मधोमध कट करून घेतल्या आहेत। थोडी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। थोडी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। 6 चमचे दही घेतलेलं आहे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा लाल तिखट घेतलंय, 1/2 चमचा गरम मसाला, 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला तेलही लागणार आहे, चवीनुसार मीठ। आणि खडे मसाल्यामध्ये 1 तमालपत्र, 1 चमचा जिरे घेतले, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला विलायची, 5 ते 6 काळी मिरी आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत। मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालते। तेल आणि तूप दोन्ही वापरणार आहे मी। तूप घालूयात। तेल तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये तमालपत्र आणि हे खडे मसाले घातलेत मी। त्यातच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि हे थोडंसं आपण परतून घेऊया। आता आपण कांदा घालूया। कांदा तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता आणि कांदा आपल्याला चांगला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या वेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। 2 मिनटं मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जाईल। आलं लसणाची पेस्टसुद्धा मी चांगली परतून घेतली। आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, पुदिना घालायचा आहे, आणि पुन्हा चांगलं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो थोडासा मऊ होईल। दोन मिनटं मी टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये पावडर मसाले घालायचे, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट। आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे मी लाल तिखट थोडंच घातलं आहे आणि जिरा पावडर। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्यातच आपल्याला आता दही घालायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे, दही घालताना गॅसची फ्लेम लोवरच ठेवायची। आता आपल्याला यामध्ये मसूर घालायचे। मसूर भिजून घेतले की भातामध्ये व्यवस्थित शिजतात आणि मसूर घातल्यावर मी पुन्हा 2 मिनटं चांगलं परतून घेणार आहे। हा भात करायला खूप सोपा आहे आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी होतो। तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये एखादा मोठा बटाटा कट करून तुम्ही घालू शकता, खूप छान लागतो। मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। 2 वाटी तांदळासाठी मी 1.5 वाटी पाणी घेतलं आहे आणि आपण 1 वाटी मसूर घेतला आहे तर मसूरसाठी मी 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे टोटल मी 3.5 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये तांदूळ घालायचा आहे। मी कुकरमध्ये भात करून दाखवते, तुम्ही जर वरती पातेल्यामध्ये केला तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी हे प्रमाण घ्यायचे। तांदूळसुद्धा मी 2 मिनटं चांगला परतून घेणार आहे, अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे तांदूळ।
2 मिनटं मी तांदूळ चांगला परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ह्या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करू शकता, जर कमी असेल तर वरतून घालता येतं. आता छान एक उकळी येऊन देणार आहे मी आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावूया. उकळी आली आहे, आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात आणि कुकरचं प्रेशर पूर्ण निघून गेलेलं आहे. आता मी झाकण उघडते, वरतून थोडी कोथिंबीर घालते, खूप छान सुगंध येतोय. खूप छान झालेला आहे मसूर पुलाव. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान मोकळा झालेला आहे राईस, मस्त चमचमीत असा मसूर पुलाव तयार करून झालेला आहे. खूप छान झाला आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.